तालुक्यातील कोळे येथील जयवंत बाबूराव माळी यांच्या मालकीच्या विहिरीत मंगळवारी रात्रीच्या वेळी वन्य प्राणी बिबट्याचं पिलू पडलं होतं. विहिरीत पिलू पडल्याचं निदर्शनास आल्यानंतर या घटनेची माहिती माळी यांनी तात्काळ वनविभागाला दिली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले आणि त्यांनी त्या बिबट्याच्या पिलास दोर आणि जाळीच्या सहाय्यानं स्थानिकांच्या मदतीनं सुरक्षितपणे बाहेर काढलं. वन कर्मचारी व स्थानिकांच्या अथक परिश्रमामुळं बिबट्याच्या पिलाला सुरक्षितपणे विहिरी बाहेर काढता आलं. थोडा ए ओरडू नका. सातारा उपवन संरक्षक महादेव मोहिते यांच्या सहायक वनरक्षक महेश झुंजारणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड वनक्षेत्रपाल तुषार नवले, डॉक्टर सावने कोळे वनपरिमंडल अधिकारी बाबूराव कदम, कोळे वनरक्षक भारत खटावकर, वनरक्षक ओगलेवाडी उत्तम पांढरे, वनरक्षक चोरे अरविंद जाधव, वनमजूर मयूर जाधव, योगेश बडेकर, अरुण शिंदे, अमोल कांबळे यांनी या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले. या कामी त्यांना कोळे ग्रामपंचायतीचे सरपंच पोलीस पाटील तसंच स्थानिक ग्रामस्थांचं अनमोल सहकार्य लाभलं. लक्ष देव ए ओरडू नका.